नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूटूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या मुलींसाठी सरकारची मोठी घोषणा राज्यात दहा धडाकेबाज निर्णय अठ्ठावीस जानेवारीपासून लागू सत्तावीस जानेवारी शुक्रवार काही मिनटापूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे ठाकरे आंबेडकर युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला शरद पवारांबाबतचं माझं आधीपासूनचं मत कायम आहे शरद पवार हे भाजप बरोबर आहेत तुम्हाला लवकरच कळेल तुम्ही डोळे झाक करून चालला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत कर्मचाऱ्यांच्या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे राज्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण सातशे शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या तेरा हजार इतकी आहे दरम्यान तीस आणि एकतीस जानेवारी रोजी देशातील सर्व बँकाच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनकडून एक परिपत्रक काढत देशव्यापी संपाचा इशारा आहे देशातील सर्व बँकांकडून तीस आणि एकतीस जानेवारी रोजी संपाचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे ही बैठक अयशस्वी ठरल्यास बँक ऑफ महाराष्ट्र सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी उत्तर प्रदेशातल्या खाजगी शाळांमध्ये मुलींसाठी योगी आदित्यनाथ सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची फीस सरकार भरणार आहे या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही सरकारच्या या निर्णयामुळे प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होणार आहे हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाचा प्रदान समारंभ होणार आहे कुलपती या नात्याने राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात येणार असून हा पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे एकवीसवा पदवीप्रदान समारंभ असणार आहे या समारंभात एकूण नऊशे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पदवीप्रधान करण्यात येणार आहे तर काही विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी पाठवण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चाच्या सहाव्या भागात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत दिल्ली येथील तालकटोरा इंडोअर स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये देशातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा सहभाग असणार आहे यंदा परीक्षा पे चर्चामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी अद्भूतपूर्व प्रतिसाद मिळाला सुमारे अडोतीस पॉईंट ऐंशी लाख विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे राज्यातील शाळांमध्ये सुद्धा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवला जाणार आहे त्यानंतर बघा स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुंडल या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्मृतीस्थळाचा लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील सांगलीचे खासदार संजय काका पाटील जिल्ह्यातले आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी चितळे डेअरी यांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे सेक्सेल सिमेन जेनेटिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत